टाइटाइन असते बघा, बघा कशी टाइटाइन असते. चल ए चल सांगडे काढलेत घे, काढले आता तिथूनच काढून आले, मला टाइम नको. Sometimes I know you heard from everyone telling you lies. I bet you just wanna lose your mind. I know you heard. मॉर्निंग एंड वेलकम बैक टू माय चैनल. तर कशात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त असणार. तर आज आहे बुधवार, म्हणजेच माझा वार, नॉनव्हेज खायचा वार. तर ओ गेलेत मच्छी आणायला, आता ओ येणार मच्छी घेऊन. मस्त काय आणतात माहिती नाही, आल्यानंतर दाखवते. आणि आता थोड्या वेळ म्हणजे हंचूबाईला येईल, तर आपण हंचूबाईला भेटूया. चला, आला स्कूलमधून घर नाचत आले. बघा काय झालं रे, एक्झाम संपली. असं का? मगाशी कसं आलेलंस? मगाशी तसं आलेलंस ये. लवकर कसं नाचलं? दाखव, नाचून दाखव, नाचून दाखव लवकर. मग नाचून दाखव लवकर. एकदा नाचतोय का? एकदा संपलोय नाचतोय का? कसं ब्लॉग चालू केला ना म्हणून का? कसा गपचूप बसला, धावत आलेला, कसा बॅग बिग टाकून नाचून दाखवत होता मला. कर मन समोर ऍक्शन कर. हा कसं साधा बसल्या का? चालू आहे बघा. आमची आला आता 11:10 झाली, बरोबर ना? आणि आला. कसं वाटलं रे एकदा संपली? मस्त काय, आता 2 महिन्याच्या नंतर रिझल्ट. चला मग आणि शिव जा, पप्पा आला जा लवकर. चलो हा बघा लॅपटॉप काय लेकर आहे. हो आज वक्ती वक्ती चिंबोरी आणि गावती वांग वाटे. माझं गाणी करायचं म्हणून वक्ते आणले. वक्ती काय रे, कसा होता पेपर? गाणी विसरलं. हो गाणी कुठलं? वाकटीचं लगीन जमलंय मोठे घरा कुलबी तई तई नाचत. वाकटीचं लगीन चला आता मी कपडे वगैरे चेंज करून घेतले, कारण की मी गेली होती मोठ्या बाबांना बघायला आमच्या, तर बाबाला बघून वगैरे आली. आता मला मच्छी बनवायची आहे, तर मी आता साडी चेंज, कपडे चेंज केले. तर चला आता मच्छी मध्ये काय आणलंय हे ते तुम्हाला दाखवते. आणि हा बंदर बघा माझा, बंदर. हे बंदर पेंग्विन. अंशू अंशू हाय कर इकडे, इथं बघून बघ कसं काय बोलत ना. काय इग्नोर करते बघा, इग्नोर. ए बघा स्कूलचे कपडे नाही काढले, सॉक्स नाही काढले, कसा बसले बघा. आले आल्या लॅपटॉपवर. हा इथं बघून बोलायचं इकडे. ओनली 5 डेज हॉलिडे अंशू के लिए, 5 दिवस सुट्टी आहे फक्त. अरे खाली दिवशी लॅपटॉप खराब होईल ना तो. चला जेवणामध्ये काय आणले बघू. आणि ओला लगीन जमलंय मोठे घरा कुलबी थई थई नाचते ग. काय आणलेलं आहे जेवणामध्ये? वाकटी. आणि माझं डान्स मध्ये काय झालेलं आहे? डान्स कुठला झालेला आहे? सॉन्ग चल ए चल सांगडे काढलेत घे, काढले आता तिथूनच काढून आले, मला टाइम नको.
आज आहे जेवणामध्ये चिंबरी वाक्य काय काय वाक्य आणि वांग आणले गावती आणले वांग आहे तो वांगो आहे वेंगो गावती वांग आहे मावशी ना का टमाटे गावते अंशुला रतालू आणले टमाटा आणले मस्त टमाटो गावती टमाटी गावती वांगी आणि चिंबोरी वाकी द्राक्ष नको द्राक्ष तर चला आज आपण बनवायचे मस्त वाकीचा रस्सा आज वांगणार मस्त एक वांगा वाकी मध्ये आणि आपल्याला संध्याकाळी एक रेसिपी दाखवायची आहे चवला नाही चवला चवला आहे आहे ना जवळ्याची नाही वांगा जवळ्याची रेसिपी बघायची आहे आपल्याला नवीन काहीतरी ते संध्याकाळी बनवून मी ही दोन वांगे तरी बस दोनच वांगे बसवते मोठे चला आता बनवायला घेते मी जेवण मस्त चिमोरी वगैरे तर चला आता मी आता कढई ठेवली आहे इकडे आणि घेतले पाणी त्याच्यामध्येच आणि इकडे घेतले दोन छोटे वाले टोमॅटो कोथिंबीर मिरची आणि इथे आपली वाकटी आणि वाकटीमध्ये मी काय काय टाकलं आता हात नाही भिजवत मोबाईल लावायला लागते मला कट करून घेतल्या वाकट्या काढून कापून घेतल्या त्याच्यामध्ये टाकलेल्या मस्त गावटी वांगा बटाटा एकदा बघू शकता अशा होत्या वाकट्या पूर्ण अख्ख्यावाल्या तर मी अशा कट करून घेतल्या कैचीने आपल्या सीजन कट करून घेतलं चला आता आपण बनवायला घेऊ इकडे भात तर माझा झाला आहे गरमागरम आहा गरम आहे हो गरम आहे भात खूप चला आपण घेऊया आता वाकटीचा रस्सा बनवायला तर सर्वात पहिला आपण टाकूया आता याच्यामध्ये तेल चला तेल मस्त गड कडकडीत गरम झालं आहे आता आपण याच्यात टाकून देऊया हवा हा जो कांदा आहे आता बनवणं मस्त पहिला छान कांदा शिजून घेते चला आता कांदा तर झाला आहे शिजून आता आपण याच्यामध्ये ॲड करूया थोडीशी दोन मिरची कापून घेतली आहे ती इथे बघा मिरची टाकली याच्यामध्ये आता टाकूया आपण मस्त टोमॅटो मस्त आपण छान टोमॅटो शिजून घेऊया चला पहिला टोमॅटो वगैरे शिजून झालेलं आहे आता काय आपले नेहमीचे मसाले टाकूया ॲड करूया अग्री लाल तिखट मी दोन टाकते मस्त भरून आणि थोडासा काश्मीरी रेड सॉरी पुरता मीठ आपले छान शिजून झाले आहेत आता मी अंशूला बोलवलं जरा मोबाईल पकडायला कारण की वाकटीला कसं माहिती आहे का आपल्या हाताने जसं टाकायला लागतं चमचने माहिती आहे ना वांगा बटाटा वाकटी मस्त वांगा बघा मस्त ताज्या ताज्या चिंच आणले ताजे ताजे चिंच बघा सोडलेले आहे आता मग अशी माझी टाकायला विसरली थोडी बघा आता मी आपलीच टाकते आणि मस्त थोडीशी गाण्यासाठी पाच मिनिट शिजून घेऊया मग आपला रस्सा रेडी चिंच खाते जमलंय मग ते गेलं तो बिट
तर चला आता हे बघा आपला मस्त इथे वाटीचा रस्सा झालेला आहे डन रेडी. तर आता मला पण वाटीचा रस्सा भूक लागली बघून. चला माझं जेवायलाच वाटत डायरेक्ट मला पण. आणि हंशू आहे ना हंशू झोपला मस्त घट्ट घट्ट रसा एकदम. आणि वांगे बघा मस्त छान शिजलेत वांगे पण. वांगे घेतो मला सुका मावा खायला मजा येते. बोला मावरा सुका मावरा मस्त ना. मग तू जाऊ पहिला आपण बघूया कसा झाले आता रस्सा. तर चला आता आपण बघूया कसा झाले पक्तीचा रस्सा. या जेवायला मस्त गरमागरम. मी करणार मी इथेच काय जेवून दाखवते ना. एक गास खाऊन दाखवत. गरम आहे गरम गरम टेस्टी गरमा गरम. या मस्त जेवायला. मस्त वांग आहे ना. तर आज दुपार जेवण तर झाला. आणि हा आपण मग चिंबोर पण बघितलेली पण चिंबोर नाही केली मी. संध्याकाळी लागतो ना हो चिंबोर नंतर. आमची पण झोपला सर चिंबोरी मग ठेवली संध्याकाळसाठी. तर चला आता मस्त गरमागरम जेवून घेते मी. ओ बसतात रेड बुल द्यायला. नाही जेवतो जेवतो ना. पाच आणि आम्ही आता म्हणजे फ्रेश वगैरे झालो मस्त. आणि चहा प्यायलाय बघा ना. चहा प्यायला बघा. ना जेवण झालं आणि लगेच झोपले मी कारण की मला झोप आलेली. जरा चाय मध्ये बटर मस्त जिरा बटर खात होतो आम्ही. जिरा बटर वगैरे. चला आता आज कुठे जायचंय का आपल्याला. आज साफसफाई करायची जरा आम्हाला. अंशीला पण सुट्टी पडले. नाही अंशीचा रूम करायचा आहे आपला. रात्री करू पहिले एक राऊंड मॉल करायचा. कबड वगैरे आता आणले ना नवीन लावायचं वगैरे आम्हाला. बघू कपाट खोलून दाखवू. कपाट खोलताना दाखवू आम्ही थोड्या वेळामध्ये. कसं आहे आणले काय आणले तोच आहे सेम पहिला जो होता तोच. पत्रे पण दाखवू ना. चला भेटते थोड्या वेळा. चिंबोरी चिंबोरी करते. ए चिंबोरी थैथे नसते बघा. थैथे अजूनपर्यंत सगळेच भरले नसतं. पापड पी असत सगळे भरलेले. कसे काय पडवले त्यांना त्यांना मी पडवलं पाहिजे ना. काय तुम्ही साफ करायची आपल्याला. ही खाली एकदम बायको आहे. बायको समजतं. आतला गोर आहे पण पापड दिसत नाही गोर. चिंबोरी तोडून घेतली. चिंबोर तोडून घेतली. आणि आता आहे ना आपली बघा साफ करायची टेक्निक. पण सांभाळणे रक्त आला माझ्या लागलाच बघ. रक्त आला भांगडा नाही म्हणजे मी रॉंग पकडला तो. हा मी रॉंग पकडले असं बघायला. आणि आपली नवीन घास नाही घेतलाय मी. जुनीवाली नाही नवीन कापून घेतलं याच्यातून ना. पाणी घालायला
आणि अजून खूप फेअर चेंज करायचं आहे आपल्याला. हसणार आहे पाणी, अजून पाणी चेंज होणार आहे बघा. त्याच्यामध्ये ना माती असते असतं, म्हणजे साफ करायला चिकटी असते, चिकटी माती आहे बघा. अशी असते ही माती आहे, इथे किती क्लीन होईल बघा. ही थोडी मोठी ठेवायची हाताला लागते, म्हणून लांब घेतो बचत केली आपण. बचत लागला म्हणजे बचत केल्याने मला लागला बघ घेते का. आता असं वाटतं त्याला साफ करून घेते पटापट, लगेच तोडायला घेते. चला शंभर माझ्या अंशूची फेवरेट आहे शिंबोरा. मी अंशू होते आणतो ना, अंशूला आवडते, जाम आवडतो अंशू शिंबोरे. शिंबोरी जवळ आहे तो काय नाही, त्याला मटण बिटन आवडत, शिंबोरे आवडत, शिंबोरे आवडत. मच्छी जाऊ बरे झाले स्वच्छ धुवून, तीन चार पाण्यामध्ये धुवून घेतल्या मस्त मी. हे बघा अजून पण नाचता बघा कसं टमाटांना ते पांगडे धुवून मस्त. आता आपल्याला येणार फक्त दोन भाग करून त्याचे कुठली भरलेली आहे. अंशूला खायची एकच चिंबोरी भरलेली, बाकी सर्व खाली काला पडलेला गोर आहे. काला नाही हलक्या पापटे आहेत, पापूट पापूट याच्यात आहे थोडस. हे बघा सगळं पंचवीस रुपये वाटत नाही का काला पडले, एकच भरलेली आहे. चारशे रुपये वाटत नाही, काय करणार आता खायचं तर काय मग. चारशे पाचशे एक भरली ही, एवढी शिकवणाला जीवन लागेल एवढंच. पिल्लू पिल्लू एवढे शंभर आहे तून तीन भरलेले होते, बाकी सगळे रिकामे. कशा आहेत निकिता चिंबोऱ्या मग? चिंबोरी कशी पाहिजे भरलेली विटवाली कंटाळलो ना. अंशूला पाहिजे होती ना, चिंबोरी पाहिजे होती म्हणून आम्ही चिंबोरी घेतली. बघा अशा येतात ना, वरून दहा किंवा धुवून घ्यायची फक्त. आता सोलायची वगैरे नाही आली पाहिजे, सोलायचं बोर्ड निघते ना बाहेर. चला अशाच चव्वा दाखव करा. मजा नाही, हा गोड असल्यावर मजा मजा नाही. शिंबोरी बघायला मज्जा आली पाहिजे, मज्जा. शिंबोरी त्याने बनवायलाच घेतली इकडे बघा. रेसिपी वर काय नाही घेत कारण की सेम आहे रेसिपी आपली, पहिली झालेली पण आहे ना शिंबोरीच्या अगोदर. तरी बघा आता शिंबोऱ्या माझ्या घरात साफ वगैरे करू मस्त. आता आपल्याला थोडस घट्ट ग्रेव्ही वर जरा मस्त रस्सा करायचा आहे. चला बनवूनच घेते मी तुम्हाला आणि दाखवते. चला आताच मी रस्सा येते वैरून घेतला आणि इकडे आता जरा तुम्हाला शिजल्यानंतरच दाखवते चिंबोरी. हे बघा मस्त चिंबोरीचा रस्सा. छोट्या चिंबोऱ्या आहेत, मोठ्या नाही अशा, छोट्या वाटायच्या बघा भरलेल्या, छोट्या तेवढ्या पण नाही, हलक्या हलक्या आहेत भरलेल्या. चला आता मस्त मी चिंबोरीचा रस्सा ठेवला आहे बघा. संध्याकाळ झाली आता, चला चिंच वगैरे टाकायचे सर्व टाकून घेईन नंतरला मी तुम्हाला भेटते. मी चिंबोरीचा रस्सा तयार झाल्यानंतर आपला चिंबोरीचा रस्सा झालेला आहे बघा मस्त. आता आपण करूया गॅस बंद. याच्यामध्ये आहे ना खोबरा आणि चिंच आपण ऍड केली मग अशी मी व्हिडिओ नाही घेतली आपला ब्लॉग. आता याचा काय रेसिपी बनवता व्हिडिओ. आता आपली इथे चिंबोर तर होते, तर आता इकडे आम्ही आहे ना काम पण घेतलं एका साईडला. आता आपला तुम्हाला समोर हा वन कबड दिसते आमचा जुनावाला, असंच आम्ही सेम दुसरा एक आणला आहे बघा. आता हो गेल्या जॉईंट करायला, ह्याला जॉईंटला खूप टाइम लागते ना हो. हे बघा याचे पार्ट असे खाली पडले आहेत आणि तुम्हाला समोरवाला हा दिसतो आपला हंसूचा पहिलावाला. हा आहे ना छोटा, हा जो जुनावाला आहे ना हा हंशू एकदम छोटा होता, म्हणजे किती मला वाटते चार वर्षच असेल काहीतरी ना हो. चार वर्षच असेल ना हंशू, तेव्हा घेतला होता आम्ही हा. आणि आता हा घेतला आहे तो बघू शकता तुम्ही मोठी, जर त्याच्यात ना साईज मोठी आहे आणि ना ह्याचा भाव पण वाढला आहे याच्यामध्ये. जेव्हा स्टार्टिंगला घेतला होता आम्ही हा तो तेव्हा 5,000 भेटले ना हो. ह्याचे 5,000 होते आणि ह्याचे बघा डबल भाव झाले 10,000. साईज पण वाढली. आणि हा वाला कबड आहे ना तो आम्हाला इकडे लावायचा आहे अंशूला. हे बघा हा इथे तुम्हाला दिसते, इथे स्पेस एवढी जागा आहे ना, इकडे लावायचा आहे तो कबड त्याचा. आणि मेडल बघा माझ्या पिल्लूची मेडल, कराटेची मेडल आहे ती आहे पिल्लूची. हे बघा चॅम्प होता, चॅम्प कराटेमध्ये ना. बघा इकडे यांचं काम चालू आहे, कबड जॉईन करायचं आणि माझा बघा काय चाललं आहे. दाखव ना तुम्ही मग पहिलाच तर बोलली. माझा काय चाललंय मस्त मजा येते, कोणाकोणाला मजा येते सांगाय वाजवायला. हे
बघा कसे फुटतात. म्हणजे ते आता अंशू असला असता ना, आता खेळायला पळाला जो. हे बघा आता अंशू आहे, मग दाखवेल. अंशू आला आता फ्रेश वगैरे झाला, मस्त खेळून आला, गोल केली. आणि आता बघा कबड दाखवेल. हा बघा हा जुना कबड आहे. आणि कपडे बघा कसे, बघा याचे कपडे. हा ना छोटा असताना घेतला त्याला. अंशू सांग किती वर्ष होता? पाच वर्षाचा होता तेव्हा घेतला त्याला छोटा कपड. हा बघा छोटा आहे, छोटा मी म्हणत. आणि आता बघा डॉन डॉन कपड. हा बघा डॉन. चला हा बघा आता किती कबड मोठा आहे बघा. आतमध्ये बघित स्पेस आहे, जागा बघित आहे. बघू शकता अंशूचे कबड किती झाले, दोन. हा बघा आता वाला घेतला मोठा, आणि हा पहिलाच त्याचा छोटा लहानपणाचा. आणि जुना कोणाला? बघा जुना वाला मला देते कसा. हा बघा जुना वाला त्याचा छोट्यापणाचा लहानपणातला. पाच वर्षाचा असताना घेतला त्याला छोटा. एवढूस होता शेंडी वाला बघू माझा. आणि आता बघा अंशू कोणतं मोठा आला. ओपन कर, खूप कपडे राहतील आता अंशू. आता एक पण कपडा बाहेर नाही पाहिजे मला. इकडे बघ, हा असा पसारा नाही पाहिजे, एकदम क्लीन करायचा. हा बघा छोट्या पणाचा. बघा किती अँगल घेतला त्याने, अजून त्याला पाहिजे अँगल ना अंशू. कपडे टाकवायला पाहिजे त्याला. बघा मस्त कसा वाटला म्हणजे अंशूचा कबड. अंशू तुला आवडला का रे? आणि बघा हा आहे ना कबड, हा इथे आणायचा आहे जिथे आमचा पहिला अंशूचा होता, देवाराच्या समोरच इथे लावायचा आहे. इकडे आहे ना आता आपला देवार आहे आमचा, आणि इकडे आहे ना आता कबड आपला येतोय अंशू अंतर्गत. इकडे आता बसवायचा येतो, याच इथे जेवढी जागा आहे ना इकडे बसवायचा आहे. बघा आला कबड. अंशूचा कबड कुठे आता आम्ही लावला, जिथे अंशूचा पहिला जुना होता तिथेच त्याला त्याच्या जागा, ही जागा याच्या अंशूवर ठेवलेली इथे. हा बघा कसं आतमध्ये. आणि आमचे मेडल बघा, मॅच मध्ये आलेले. हे बघा कसे मेडल बघा त्याचे. फुल चॅम्पियन झाला असता एवढ्यात. बघा आता कोण द्यायचा कबड्डी इथे कोण एकदा. हा बघा मस्त बसला बघा अंशूचा कबड. चला आता काय करतो तू, कपडे कधी ठेवायचे आता उद्या? चला आमची क्लिनिंग चालूच आहे अशी राहणार आहे. आणि इकडे बघा, ही बघा आता हा वाला आम्ही इकडे ऍडजस्ट केला. आता बाकीचं इकडे करायचं आहे, अजून साफसफाई बाकीची इथे क्लिनिंग करायचे आहे, मग आमचं डन. आता इकडे बघू शकता आमचं अजून एक काहीतरी पार्सल आलेलं आहे. आता माझ्यासाठी वाटते ओने काहीतरी गिफ्ट आलेले. किती आणता हो तुम्ही मला गिफ्ट? ओ किती आणताच माझ्यासाठी गिफ्ट? बस करा बस करा, एवढे गिफ्ट नका आणू. बघू आता माझा पचका होते अमुक थांबा. हंशूचा होते पोपटका, माझा होते पोपटका, ओचा होते पोपट. काय असेल काय असेल काय असेल काय असेल काय असेल. पप्पा बोलते ऑफिस. चला बघू आज काय आहे ना. माझा काहीतरी असलं पाहिजे. चला काय माझ्यासाठी फार्म हाऊस तयार केलं. बघा मम्मीने हलवलेला डब्याला, मला आवाज आलेला आतमधला गेला. बघा बघा यांचं काय चाललंय बघा. इथं आम्हाला वाटलं आमच्या गिफ्ट आणले. पप्पाला आता पाठवते फार्म हाऊस काय आणलं. जाऊ दे पप्पाला, चला रात्री बनवू टाइमपास तंदुरी. दिसते खोलू का? खोल तर खोल तिकडे असं. हो या अडचण सगळ्या आणल्या घरात जागा नाही वस्तू ठेवायला. गॅलरीत बघा काय घेऊन आले. बघा आम्हा सांगत नाही काय नाही, नुसतं ऑर्डर 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 ऑर्डर. बघा काय घेऊन आले. आमचे कपडे मॅचिंग झाले. बघा समोरला वाटत, समोर ठेव समोर ठेव. काय आणले बघू दाखव जरा. काय करावं आहे ना, कोयला टाकायचा. हा कोयला टाकायचा. इथे काय करायचं बघा. काय आणले बघा, तंदुरी बनवली. बघा तंदुरीसाठी तयारी. हा पप्पाला फार्म हाऊसची घाई झाले. बघा
कशी वाटली तुम्हाला? तर बघा स्टील ग्रिलर काय भुजिंग साठी काय आणले आणशी सांगेल सांग अंशू ग्रिलर आणले आम्ही मस्त फार्म हाऊस साठी तर तुम्हाला कसा वाटला ह्याच्यावर आम्ही तंदुरी बनवू गॅस आली अजून काय आला तीन वस्तू आमच्या आलेल्या आहेत आज आमचा टेबल आला मस्त तो पण तुम्ही बघितलास आपल्या व्हिडिओमध्ये टेबल आला गॅसचा बाटला आला छोटासा आणि छोटीशी मस्त तंदुरी भुजींसाठी काय आला ग्रिलर आला ग्रिलर म्हणजेच तंदुरी भुजिंग आणि आजचा ब्लॉग आहे ना हंशूच एंड करेल कारण की आता मी तर फ्रेश वगैरे काही झाले नाही आमचा आज धावपळच चालू आहे काम साफसफाई झालं होतं घरामध्ये तर हा आज पूर्ण साफसफाईच केली आम्ही त्याच्यामुळे तर आपला आजचा ब्लॉग आहे ना हंशू पूर्णपणे एंड करेल मस्त खूप दिवसातून तर चला हंशू स्टार्ट चिंबोर जरासा कसा वाटला जर तुम्हाला आज माझ्या मम्मीचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टिल देन टेक केअर बाय बाय